कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला ही मालिका सध्या बरीच गाजत आहे. कावेरी आणि राजवर्धन मधील वाद असो, छोटी मोठी भांडणं असो वा मतभेद असो, पण ही मालिकेमध्ये अजून एक नातं प्रेक्षकांना खूप आवडत आहे, ते म्हणजे रत्नमाला आणि कावेरी यांचं. रत्नमाला ही भूमिका आपल्या सगळ्यांच्या लाडक्या निवेदिता शराब हे साकारत आहेत. त्याचा प्रोमो आल्यापासून प्रेक्षक त्यांच्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक होते. परंपरेची काच कधीच न सोडलेल्या त्यांचा अभिमान असलेल्या रत्नमाला, ज्यांचे खूप मोठे प्रस्थ आहे, मोठ्या उद्योजिका आहेत, ज्यांचा विश्वास आहे जमिनीवर राहून आकाशाशी गवसणी घालता येते, रत्नमाला यांना त्यांच्या उद्योगाचा डोलारा यशस्वीरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी, राजवर्धन मध्ये मोठा बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्यासारख्या संस्कृतीला धरून चालणाऱ्या मुलीच्या त्या शोधात आहेत. आणि याच दरम्यान त्यांची आणि कावेरी यांची भेट होते. आता मालिकेमध्ये रत्नमाला यांच्या मध्यस्थीने कसे कावेरी आणि राजचे नाते फुलते, कावेरीच्या मदतीने राज आणि रत्नमाला कसे जवळ येतील हे बघायला मिळेलच. परंतु हे मालिकेमध्ये सुरू असतानाच कलाकारांची सेटवर बरीच धमाल मस्ती सुरू असते. निवेदिता सराफ ताईंनी सेटवर सीन सुरू असताना मिळालेल्या वेळेमध्ये एक वाद्य वाजवले, ते म्हणजे पियानो, ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.